मी अशोक नथुराम पवार, आज सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये अपंगांच्या विकलांग असण्याचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत सुविधे असुविधा होते तर ती व्यवस्थित चालण्यासाठी आम्ही या ठिकाणी शल्य चिकित्सक सरांना आम्ही आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आणि त्या निवेदनाप्रमाणे लोकांची अडचणी दूर होतील व जबाबदारी स्वीकारून लोकांच्या जबाबदारी स्वीकारून लोकांची कामं होतील आणि त्यांनी करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. जे काय असतं वास्तव सांगायचं आतमध्ये, ते महिलांना साडीवर करून चालायला लावते सगळ्यांच्या समोर, असंही बंद झालं पाहिजे. त्यांनी नीट महिलांना एका साईडला घेऊन तपासलं पाहिजे, पैसे सांगितलं. एकंदरच सातारा रुग्णालयामध्ये अपंग चिकित्सक वार फक्त अपंगासाठी असतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा अपंगचे सर्टिफिकेट देण्याच्या प्रमाणामध्ये फार मोठा भ्रष्टाचार चाललेला दिसतोय. एकंदरच पैसे घेईल त्याला पुढे घेतात आणि जो पैसे देणार नाही अशा खऱ्या अपंगाला जो खरा अपंग आहे त्याला मात्र डावललं जाते. एकंदरच आता आम्ही ज्यावेळेस इथं पवारांच्या माध्यमातून आमचा हा पवार जो अशोक पवार या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण ज्यावेळी थोडंसं आंदोलन केलं त्यावेळेस माननीय सिव्हिल सर्जन साहेब आलेले आहेत. सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांनी लगेचच एक दुसरा डॉक्टर उपलब्ध करून देण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे दोन डॉक्टर आता उपलब्ध होतील. येणाऱ्या मागच्या काळामध्ये एकच डॉक्टर असल्यामुळे ते अपंगांना सर्टिफिकेट देण्यात जरा थोडीशी उतराई होत होती. तसेच काही महिलांच्या तक्रारी होत्या त्यामुळं महिलांसाठी सेपरेट डॉक्टर देणार आहेत. तरी येणाऱ्या काळामध्ये अपंगांना वेळेची वेळेला त्या जो त्यांचा वार ठरला बुधवार त्या वारामध्ये लवकरात लवकर एक तर जिल्ह्याच्या खाण्याबाबत अपंग येत आहेत आणि अपंग काही त्यांची भीक मागायसाठी येत नाहीत तर अपंग हे शासनाने दिलेला त्यांचा हक्क आणि अधिकार मागा येत आहेत आणि त्या पद्धतीनं शासनाला आम्ही विनंती करतोय. मी कालसुद्धा माझ्या आंदोलनामध्ये सांगितलेलं आहे की जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक डॉक्टरांची कमतरता आहे, तरी डॉक्टर उपलब्ध व्हावे आणि डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी येणाऱ्या काळात अपंगांना बरोबर घेऊन रिपब्लिकन पक्ष तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. वेळप्रसंगी आम्ही कलेक्टरांच्या नव्हे तर सिव्हिल सर्जन साहेबांचा दरवाजा बंद करू आणि आम्हाला आमच्या न्याय मागण्यासाठी हक्कासाठी आम्हाला वेळप्रसंगी रस्त्यावर उभं लागलं आणि कायदा हातावर घ्यावं लागला तरी बेहतर. परंतु आज आम्हाला सिव्हिल सर्जनांनी ग्वाही दिली आहे की दोन डॉक्टर उपलब्ध करून महिलांसाठी वेगळा आणि पुरुषांसाठी वेगळा असा डॉक्टर उपलब्ध करून देणार आहेत. तर त्यांनी अशाच प्रकारचं ते आजच्या दिवसात पुरतंच राहता का म्हणे, तर येणाऱ्या काळामध्ये पुढच्या जो बुधवारचा वार आहे या दिवशी सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी डॉक्टर उपलब्ध करून आमच्या अपंग बांधवांची गैरसोय करू नये एवढी आमची विनंती राहील. जर गैरसोय कराल तर याद राखा आम्ही शिवसेनेला कुलूप लावल्याचं ठेवणार राहणार. या आंदोलनाच्या दृष्टीनं कलेक्टर साहेबांना वगैरे आणि जिल्हा रुग्णालयाच्या आपल्या जे साहेब आहेत होईल त्यांना विनंती करतोय की त्यांनी जे काही अपंग आहेत त्यांना पुण्याला जायचा जो खर पुण्याला जायचं पाठवतात ते पुण्याला जायचं बंद करावं आणि त्यासाठी इथंच डॉक्टर उपलब्ध करावेत. एकंदरच अपंगांना जाण्यासाठी त्रास होतो, एकंदर कार्य वाड्यावस्तीवरनं पाण्याकोपऱ्यातून जिल्ह्यातून येत आहेत त्यामुळं इथं येणं त्यांना खर्चाचं परवडत नाही कारण रोजंदारी असल्यामुळं पैसा नसतो या आणि अपंग असल्यामुळं काम मिळत नाही याचा विचार करावा. तसेच जे पूर्वीपासूनच जन्मापासूनच विकलंग आहेत अपंग आहेत त्यांच्या अपंग प्रमाणपत्रावरती टक्केवारी लिहिलेली नाही, तीही टक्केवारी लिहिण्याची सुविधा आपल्याकडे उपलब्ध करावी ही विनंती करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही आपल्याकडे उपलब्ध होत नसेल तर यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि यासाठी आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि आंदोलनामध्ये जर शासनाच्या मालमत्तेचं किंवा कशाचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, ही जबाबदारी ही या प्रशासनावर राहील एवढं मी सांगतो. आता काय झालं कॉम्प्युटरवर सजवून देण्यामुळे तर रोजचं 50 लिमिट आहे कॉम्प्युटरच्या, कारण सर्व दिवशी एका दिवशी महाराष्ट्राचा सर्व लोड असतो याच्यावर. 50 वेळेला लोकांना सर्टिफिकेट देणं जरी आमची इच्छा असली तरी पण सर्टिफिकेट देता येत नाही आणि लोक 80-90 संख्येने येतात आणि जर 50 टोकन निघतं 12 त्या 50 कॉम्प्युटर टोकन घेत नाही आणि या टोकनच्या वरच्या त्यांना जर नंतर पुढच्या वेळा यामुळे सांगितलं की ते लोक चिडतात आणि दंगा करतात की आम्हाला आजच पाहिजे असं, त्यामुळे जरा गोंधळाचं स्वरूप होतं. पण लोकांनी जर सहकार्य केलं जर करून घेतलं तर लोक इमिजिएट देत आहेत. इतर जिल्ह्या राज्यांच्या पेक्षा आणि इतर जिल्ह्यांच्या पेक्षा आपण ज्या त्या दिवशी सर्टिफिकेट लोकांना देतो, इतर जिल्ह्यात
ये 8 दिवसानंतर बोंड झालं डॉक्टर, तरी पण आम्ही संध्याकाळी 6 वाजले 7 वाजू दे आम्ही त्या दिवशी देतो, का तर विकलांग आणि अपंग लोकांना त्रास होऊ नये, संध्याकाळी 6 वाजले 7 वाजले तरी पण आम्ही थांबलो असतो आणि शेवटी सगळ्यांची सर्टिफिकेट झाल्यानंतरच आम्ही तिथून जात असतो. आणि त्यात मध्ये दुसरा प्रॉब्लेम म्हणजे स्टेटचं लोड असल्यामुळं सर्व्हर डाऊन किंवा नेट स्लो हा लोड आल्यामुळं प्रॉब्लेम होतो, त्यामुळे जर फिडिंग करायचं म्हटलं लवकर तरी पण त्याला वेळ लागू शकतो. बऱ्याच वेळा स्लो आणि नेटचा प्रॉब्लेम असला तर मग पुढच्या बुधवारी बोलावं लागतं लोकांना, असं असा पण प्रॉब्लेम असतो. कारण पूर्वी कसंही हाताने आपण सर्टिफिकेट देतो तसं आता ह्यावेळेच्या हाताने सर्टिफिकेट द्यायचा प्रॉब्लेम नाही, फक्त हा कॉम्प्युटर असल्यामुळं कॉम्प्युटर आपण सर्टिफिकेट काढतो आणि कॉम्प्युटर प्रिंट झाल्याला आल्या सर्टिफिकेट आम्ही सही करून देऊ शकत नाही पेशंटला. म्हणून जर सगळं स्लो झालं समजा आम्ही 5 पर्यंत आपण वाट बघतो, जर होणारच नाही म्हटलं तर मग सगळं बाहेरून सांगतो की बा तुम्ही पुढच्या बुधवारी या, कारण नेट स्लो आहे आणि कॉम्प्युटर नेट सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळं सगळ्या लोकांना म्हणजे त्रास होऊ शकतो असं. आणि म्हणून आपण मंगळवारी कांना घशाचे आणि मेंदूचे लोक ठेवले, बुधवारी फक्त हातापायाचे विकलांग ठेवले आणि गुरुवारी फक्त सेपरेट डोळ्याचे ठेवले, का तर एका दिवशी गर्दी होऊ नये आणि लोड येऊ नये सगळ्यांचे. त्यामुळे आपण तिन्ही दिवस आपण सगळ्यांना काम करतो आणि आता आपण सर्व लोकांना सर्टिफिकेट दिलं आहे. आणि एका दुसऱ्या एका गोष्टीत म्हणजे कसं एखादी टेस्ट जर अपंगला असलं त्याला तर न्यूरोफिजिशियनचं ओपिनियन लागत असलं की हा बाबा नंतर याचं रिकवरी होणार आहे किंवा याला कायमचं अपंग होतं नाही, याच्यासाठी ओपिनियन न्यूरोफिजिशियन लागतं. हा न्यूरोफिजिशियन मेडिकल कॉलेज पुण्याला असल्यामुळे तिथं न्यूरोफिजिशियन आहे. तसे एक आपल्याला आले की दररोजच्या बुधवारचे एक 2-4 लोक असतात असे की ज्यांना न्यूरोफिजिशियन ओपिनियन लागतं किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह असतो, स्पाईनचं ऑपरेशन असतात त्याच्यात बाबा काय परत होऊ शकतं किंवा रिकवरी, हे त्यांनी 2 पाणी रिपोर्ट द्यावा लागतो की याचं मसल विकनेस आहे, नर्व विकनेस आहे, याचं परमनंट डिसॅबिलिटी आहे, तरच ते कॉम्प्युटर टाकायला लागतात. तो रिपोर्ट असल्याशिवाय कॉम्प्युटर ॲक्सेप्ट करत नाही आणि त्याचा सर्टिफिकेट निघत नाही पुढं असं. त्यामुळे अशा लोकांना फक्त ससूनला पडणार होतं, बाकीच्या आपण सर्वांच्या इथं सर्टिफिकेट देत असतो असं असतं. तुम्ही मगाशी या लोकांशी चर्चा केली बरोबर आहे, परंतु त्याच्यानंतर त्यांना परत 6 महिन्यांनी आता या म्हणून सांगण्यात आलं. नाही आता कसं होतं, एक लिमिट, एकदा जर एकदा दोनदा टाकून जर सर्टिफिकेट काढलं असलं आणि ते जर 40 आत आलं असलं तर 40 आल्यानंतर हा त्याचा नंबर असतो जो कोड नंबर असतो हा नंबर डिलीट व्हायला 6 महिने वेळ आहे त्याला. कारण आता जरी टाकून रिपीट टाकलं तर ती कॉम्प्युटर घेत नाही कुठलीच माहिती, कारण हा एकदा दोन वेळा काढला असलं 40 आत आपण म्हणतो की त्याला 40 वर येते का बघूया, पण हे जर काढायचं म्हटलं तर नंतर 6 महिन्याचा वेळ गेल्याशिवाय ही व्हॅनिश होत नाही, म्हणजे त्याचा नंबर अकाउंट नंबर आय डी नंबर असतो आणि त्याचं नाव असतं हे त्यातून जात नाही, त्यामुळे त्याला 6 महिने थांबायला लागतं असं. आणि त्यातून एक दुसरी प्रोसेस म्हणजे असे ज्यांचं 40% आत आले आहे त्यांना जर वाटलं की माझं 40% वर येऊ शकतं तर त्याला दुसरा एक चान्स आहे की ससून असून पुण्याला तिथं अप्लाय करून ते तिथून सुद्धा सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात. जर त्यांचं नशीब असलं 40 वर तर मिळू शकते सर्टिफिकेट, आणि जर नसेल तर तरी 6 महिन्याने रिपीट यावं, 6 महिने जर तो त्याचा नंबर व्हॅनिश झाला तर तो पण अजून काही डिपॉर्टमेंट तिथे झाली म्हणजे अजून विकनेस आला तर त्याचं 40 वर चढू शकतं सर्टिफिकेट आणि त्याला मिळू शकतं सर्टिफिकेट, काहीच प्रॉब्लेम नाही. मला सांगा